परंतु त्या विकास निधीच्या कामामध्ये या पुत्रांनी चाळीस टक्क्याचा त्या ठिकाणी कमिशन घेण्याचं काम केलं दुर्दैवाने त्या ठिकाणी पाच वर्षात तो कारखाना आणखी डब घ्यायला आणण्याचं काम या पुत्रांनी केलं तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे तर तुम्ही सक्षमपणानं कारखाना चालवायला पाहिजे होता शेतकऱ्यांना दोन पैसे जादा देण्याचं काम केलं पाहिजे उत्तम प्रकारे या कारखान्याचा लावलोपीठ करण्याचं काम केलं पाहिजे नगर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचाराची रणधुमाळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात झालेली आहे आणि आपण सगळी पाहतोय की या ठिकाणी भाजपचे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांनी या, उमे या तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारे काम केलेलं नाही कुठल्याही पद्धतीनं त्यांनी स्वतःचं योगदान दिलेलं नाहीये गेल्या साडेचार वर्षामध्ये ते <coughs> जवा जवा या तालुक्यामध्ये सुद्धा थांबले नाहीत त्यांनी या तालुक्यामध्ये एक चुकीचा कारभार करून सर्व शेतकऱ्यांचं वाटोळ करून ठेवलं त्यानंतर अनेक लोकांचं त्या ठिकाणी देणे देण्याचे ठेवले आणि अशा जवळजवळ तीस पस्तीस केसेस त्यांच्यावरती दाखल झालेले आहेत गुन्हे दाखल झालेले आहेत असा हा गुन्हेगार या तालुक्यामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये आता आपल्या आईचं असणार उमेदवारी जाणीवपूर्वक मला उमेदवारी दिली नाही तर मी पुन्हा निघून जाईल अशा पद्धतीचा त्या ठिकाणी निर्णय करून कुटुंबाला वेठी धरून ती उमेदवारी बदलण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे या तालुक्यामध्ये जो काही विकास निधी आणण्याचं काम त्यांच्या वडिलांनी केलं होतं परंतु त्या विकास निधीच्या कामामध्ये या पुत्रांनी चाळीस टक्क्याचा त्या ठिकाणी कमिशन घेण्याचं काम केलं आणि या सगळ्यामुळे आलेल्या विकास कामाचं वाटोळ झालेल्या तालुक्यातील जनता या ठिकाणी पाहते आणि म्हणून अशा या उमेदवाराकडे जनता त्यांना अजिबात थारा देणार नाही अशी या तालुक्यामध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि अशाच पद्धतीनं समोरचा दुसरा एक अपक्ष बी जे पीने उभा केलेला उमेदवार या ठिकाणी पवार साहेबांचा फोटो लावायचा शिवाजीराव नागोड यांचा फोटो लावायचा आणि त्यांना दैवत मानण्याचं काम करायचं दुर्दैवानं आपण सगळ्यांनी पाहिलं की मागच्या पंचवार्षिकला या ठिकाणी कारखाना अडचणीत आहे अशा प्रकारची भूमिका घेऊन त्या ठिकाणी माघार घेतली साहेबांनी दिलेलं तिकीट नाकारण्याचं काम केलं आणि मला कारखान्याचं त्या ठिकाणी उत्तम प्रकारे चालवण्यासाठी मला वेळ हवा अशा प्रकारच्या वल्गना केल्या तो दुर्दैवाने त्या ठिकाणी पाच वर्षात तो कारखाना आणखी डब घ्यायला आणण्याचं काम या पुत्राने केलं तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि आजच्या परिस्थितीमध्ये तर त्या कारखान्याचा पुढच्या वर्षीचा गळीत हंगाम सुरूच होणार नाही अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि उद्याच्या काळामध्ये जर पवार साहेब तालुक्यामध्ये आले तर पवार साहेब शेतकऱ्यांचे कायवारे असल्यामुळं शेतकऱ्यांना भाव मिळाला पाहिजे चांगल्या त्यांना उसाला भाव मिळाला पाहिजे त्यांच्या शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे अशा प्रकारची भावना आणि दूरदृष्टी असणारं नेतृत्व जर त्यांना उमेदवारी दिली आणि या ठिकाणी साहेब जर तालुक्यात आले तर उद्या हे शेतकरी आपल्या समोर आल्यानंतर आपल्याला त्यांना काय उत्तर द्यायचं अशा सगळ्या प्र प्रकारची परिस्थिती पाहिल्यानंतर त्यांनी जाणीवपूर्वक या ठिकाणी त्यांना उमेदवारी देण्याचं काम नाकारलेलं आहे शिवाजीराव नागोड यांच्या बाबतीमध्ये ते फोटो लावण्याचं काम करतात परंतु शिवाजीराव नागोड यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्याबरोबर कुणीही व्यक्ती गेलेली नाही आणि जाणार पण नाही कारण अशा प्रकारचा हा चुकीचा काम करणारा माणूस आहे त्या विचाराचा हा माणूस नाही बापूना सुद्धा आज असं वाईट वाटत असेल की कोणत्या माणसाला त्या ठिकाणी मदत केली आणि अशा प्रकारच्या या चुकीच्या माणसामुळं तालुक्याचं वाटोळ झालेलं त्यांना कदापि सहन होणार नाही अशा प्रकारचं काम या तालुक्यामध्ये त्यांनी केलेलं आहे आज बापूंनी या राज्यामध्ये सहकाराच्या दृष्टीनं अत्यंत मौलिक का असं काम केलेलं आहे आणि त्या विचाराचे जर तुम्ही पायिक असताल तर तुम्ही सक्षमपणानं कारखाना चालवायला पाहिजे होता शेतकऱ्यांना दोन पैसे जादा देण्याचं काम केलं पाहिजे उत्तम प्रकारे या कारखान्याचा लावलोकी करण्याचं काम केलं पाहिजे दुर्दैवानं हे कुठेही होत नाही आणि त्या असताना देखील तुम्ही बापूंचा फोटो लावताय याच्यासारखं दुर्दैव नाही बापूंना त्या ठिकाणी अशा प्रकारची परिस्थिती पाहिली बापूंच्या डोळ्याला पाणी येईल की किती चुकीच्या माणसाला खऱ्या अर्थानं मी त्या ठिकाणी सहकार्य करण्याचं काम केलं आणि हा माणूस या शेतकऱ्यांचे प्रपंच उद्ध्वस्त करणारा निघाला हे अत्यंत दुर्दैव आहे अशा प्रकारे ही परिस्थिती या तालुक्यातील जनतेने पाहिलेली आहे पाच वर्षामध्ये कुठेही एखाद भरीव काम नाही शेतकऱ्यांच्या पाण्याचे प्रश्न सोडलेले नाहीत कुठल्याही प्रकारचं एखाद मोठ योगदान आणण्याचं काम केलं नाही रस्ते केले नाही काही नाही काही नाही आणि म्हणून फक्त आणि फक्त लोकांच्या मध्ये गैरसमज कसा होईल कुणाचा तरी फोटो लावून मी त्यांचा समर्थक असं दाखवण्याचं काम करायचं आणि दुसऱ्याला सांगायचं की त्यांनी आम्ही एवढे पक्ष बदलले आता तुम्ही किती पक्ष बदलले तुम्ही कसं राजकारण केलं तुम्ही कशा पद्धतीने वागत होता ठीक आहे आम्ही गेलो अजितदाच्या बरोबर पण तुम्ही अजितदादाकडे जायचे पवारसाहेबांकडे जायचे फडणवीस जाता त्यांच्या पाया पडता आणि अशा पद्धतीने षडयंत्र असं काम तुम्ही त्या ठिकाणी करताय परंतु हे सगळं जनतेच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून तुम्ही कुठल्याही प्रकारे या तालुक्यातील जनतेचं समर्थन करू शकत नाहीत जनतेला त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या चुकीच्या लक्षात आल्यात आणि अशा प्रकारच्या माणसाला कोणीही जनता थारा देणार नाही जनता सुज्ञ झाली आहे नागोडे कुटुंबियांनी आज पन्नास वर्ष झालेत त्या कारखान्याचा विश्वास त्याच पद्धतीनं लोकांना उसाचा भाव त्याच पद्धतीने कामगारांचे पगार त्याच पद्धतीने या कारखान्या परिसराची जडणगडण मग ते महाविद्यालय असतील शाळा असतील कॉलेजेस असतील सगळ्या गोष्टीमध्ये उत्तम प्रकारचं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे आणि नागोडेंनी सतत पाण्यासाठी संघर्ष केलेत लोकांच्या सुखदुःखासाठी संघर्ष केलेत कोविडच्या काळात त्या ठिकाणी संघर्ष करण्याचं काम केलं या ठिकाणी वारकऱ्यांना मदत करण्याचं काम केलं लोकांच्या जल जलसंधारणाच्या जल कामामध्ये मदत करण्याचं काम केलं विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रोत्साहन देण्याचे काम केलेले आहेत अनेक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्लेसमेंट देण्याचं काम करून अतिशय भरीव आणि विकासात्मक काम करण्याचा प्रयत्न हा नागोडे कुटुंबियांनी सातत्याने केलेला आहे आणि अनुराधान नागडे यांनी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल जिल्हा बँक असेल या सगळ्या कामामधून स्वतःचा आगळा वेगळा ठसा उमटवण्याचं काम केलंय त्यामुळे या ठिकाणी जे कोण आहेत ते दोन नंबरलाच आहेत आणि जे कोण आहेत ते दहा नंबरलाच आहेत त्याच्यामुळे कोणाची लढाई आहे हे सांगायचं तुम्हाला काही कारण नाहीये तुमचा नंबर दहावा आहे तुम्ही दहा नंबरलाच थांबा काही अडचण नाही जे दोन नंबरला आहेत ते दोन नंबरला थांबतील